गेल्या 6 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर रान पेटवलेलं आहे. 2 दिवसांपूर्वीच त्यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातून आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची यात्रा अहमदनगर या ठिकाणी दाखल झालेली आहे. अहमदनगरहून आता त्यांची यात्रा पुण्याकडे जाणार आहे. नगर ते पुणे या मार्गालगतच केडगावजवळ या पदयात्रेमध्ये असलेल्या मराठा बांधवांसाठी मोफत मोलव्यात शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोफत तपासणीचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं या शिबिराबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिंदे सर. नमस्कार. लेटसअप मध्ये नमस्कार. नमस्कार. नेमकं काय शिबिर आहे हे आणि मराठा बांधवांसाठी तुम्ही हे काय योजना केली? ऍक्च्युली मराठा बांधवांसाठी आपण हे शिबिर घेण्याचं कारणच असं आहे की ज्यावेळेस आपण बांधव ज्यावेळेस निघतात त्यावेळेस प्रवासामध्ये थोडंसं जेवणाचा अवमेळ होतो आणि त्यामुळे मुळव्याधाचा त्रास जाणवतो आणि तो त्रास रुग्णांचा कमी व्हावा आणि त्यांचा पुढचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आपण या शिबिराचं आयोजन केलं आहे. यामध्ये सकाळपासून भरपूर रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. तसेच काही पाठीमागून येणारी जी पदयात्रा आहे त्यामधील देखील रुग्ण बऱ्यापैकी आमच्या औषधाचा आमच्या उपचाराचा फायदा घेणार आहेत. या शिबिराचं आयोजन कधीपासून सुरू केलंय तुम्ही आणि किती तारखेपर्यंत या शिबिराचं मोफत शिबिर सुरू असणार आहे? मोफत शिबिर हे आज सकाळपासून आपण सुरू केलेलं आहे आणि आपली ज्यावेळेस पदयात्रा संपेपर्यंत आपलं शिबिर असणार आहे. आणि शिबिरातलं म्हणजे उद्देशच असा आहे की सर्व जास्तीत जास्त लोकांना मुळव्याधाचा मुक्त करण्याचा आपला निर्धार आहे आणि तो मराठा बांधवांच्या देखील त्यांच्या यात्रेतील लोकांना देखील त्रास कमीत कमी व्हावा, त्रास होऊच नये त्या उद्देशाने आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत किती मराठा बांधवांनी आतापर्यंत तपासणी करून घेतली किंवा इथून पुढे? आतापर्यंत सकाळपासून आम्ही 2 तास आहोत इथे झालेले. एक साधारण 40 ते 45 रुग्णांनी आतापर्यंत फायदा घेतलेला आहे आणि नंतर आल्यानंतर आपण पाहूच त्यांना, आल्यानंतर आपण उपचार वगैरे करू आपण त्यांना. म्हणजे आतापर्यंत 30 ते 40 रुग्ण उपचार घेऊन तुमच्याकडून आमच्याकडून काय उपचार करताय? तात्पुरत्या स्वरूपाचा उपचार करताय? काय सल्ला वगैरे काय देताय रुग्णांना? नाही, आपण रुग्णांना सल्ला पण देत आहोत आणि उपचार पण करत आहोत. रुग्णांचा त्रास जो आहे त्यानुसार आपण उपचार करतोय आणि आपल्याकडं काही कंपन्यांनी औषधं पण आपल्याला मोफत दिलेली आहेत तर त्या कंपन्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आपलं औषध दिलं की जे आम्हाला रुग्णांना मोफत देणं आम्हाला सोयीस्कर होईल. आणि तसेच कंपन्यांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलं आहे. ते औषध आम्ही रुग्णांपर्यंत निश्चितच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जे समाज बांधव जात आहेत तिथं ज्यांना या आजार वगैरे आहे त्यांना काय सल्ला वगैरे दिला आपण? सर्वात महत्वाचा त्यांना सल्ला म्हणजे त्यांनी वेळच्या वेळेला जेवण करणे आणि आपला त्रास कशा पद्धतीने कमी होईल, पाणी भरपूर प्यावं आणि प्रवासामध्ये जेवणाची वगैरे सर्व चांगल्या प्रकारे सोय केलेलीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक रुग्णांनी आणि ज्यांना कुणाला त्रास होईल त्यांनी निश्चितच आमच्या उपचाराचा फायदा घ्यावा. कालच्या भाषणामध्येच मनोज जरांगे यांनी मला जेवण पचत नसल्याचं असं बोललेलं आहे. जर मनोज जरांगे स्वतः तुमच्याकडे तपासणीसाठी आले तर त्यांची तपासणी करणार का? आम्ही निश्चितच खूप आनंदात आम्ही त्यांची तपासणी करू. त्यांची तपासणी करण्याचं भाग्य समजू आम्ही. नक्कीच आम्हाला खूप आनंद होईल आणि निश्चित आम्ही त्यांना म्हणजे पूर्ण बरं होईल असंच आम्ही त्यांच्यावर उपचार करू. सध्या मराठा आरक्षणाचा रान चांगलंच पेटलेलं आहे परंतु सरकार ठोस कोणता निर्णय घेत नाहीये त्याबद्दल काय सांग? सरकारने निश्चितच लवकर निर्णय घ्यावा. सरकारने वेळ दौडू नये, वेळ काढूपणा घेऊ नये सरांनी सरकारने आणि जर निश्चितच आरक्षणाच्या दृष्टीने सरकारने पावले उचलावे. पदयात्रेच्या माध्यमातून जाणाऱ्या मराठा समाज बांधवांना तुमचं काय आव्हान असणार? पदयात्रेतून जाणाऱ्या मराठा बांधवांना आमचं जास्त आव्हान, आम्ही इतके मोठे नाही आहेत की आम्ही त्यांना काही आव्हान करू शकू, परंतु निश्चितच एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना शिबिराच्या माध्यमातून मोफत त्यांना उपचार करू आणि लवकरच सरकारला सद्बुद्धी येईल. आज रामनवमी, आज म्हणजे आपण जग सगळं जग आपला देश सगळा रामाच्या उत्सवात आणि सगळा साजरा करतो रामाचा उत्सव, तर निश्चित राम देखील सरकारला सद्बुद्धी देतील आणि लवकरात लवकर आरक्षण देतील असं निश्चितच आम्हाला खात्री वाटते. मनोज जरांगेजी यांची पदयात्रा सध्या अहमदनगर शहरात असून आता काही वेळातच याच मार्गाने ती पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. रस्त्यामध्येच यात्रेमध्ये असणाऱ्या पदयात्रेमध्ये असणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या आरोग्याची देखील काळजी मराठा बांधवांकडून घेण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सुरोसे सह अमोल भिंगारदेवे, लेट्स अप अहमदनगर.